सबस्क्राइब करा मनीष रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेलचं चिन्ह आहे त्याला प्रेस करा, याने तुम्हाला मी जे नवीन नवीन रेसिपीज टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळून तुम्ही माझी एकही नवीन रेसिपी मिस नाही करणार. तर आज इथे दाल मखनी ही काळ्या डाळीची नसून हिरव्या मुगाची ही दाल मखनी आहे आणि आहे त्या घरच्या साहित्यामध्ये बनणारी ही दाल मखनीची रेसिपी आणि खूप टेस्टी, हॉटेलपेक्षा पण छान आहे त्या सामानांमध्ये ही भाजी बनते. तर रेसिपी आपण आता बनवायला चालू करूया. त्यासाठी इथे मी आता हिरवे मूग घेतलेले आहे, अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे इथे, अर्धा ते पाऊण कप वाटी किंवा पाऊण कप तुम्हाला इथे मूग घ्यायचे आहे आणि त्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर आता याच्यात पाणी घालून याला व्यवस्थित चोळून चोळून नीट धुवून घ्यायचं आहे. सर्वात पहिले धुण्याच्या पहिले याला निवडून घ्यायचं आहे तुम्हाला नीट, आणि मग निवडून झाल्यानंतर याला पाणी बदलून 3 पाण्याने मी इथे आता स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि हे भिजवलेले नाही आहे, मी न भिजवताच डायरेक्ट करणार आहे. जर तुम्हाला भिजवून करायचे असतील तर तुम्ही करू शकता, पण त्याचा थोडासा वेगळा चव येते. डायरेक्ट तुम्ही आता हे 3 पाण्याने स्वच्छ धुवून आता कुकरला इथे आपल्याला लावून घ्यायचे आहे. तर आता हे 3 पाण्याने धुवून झालेले आहे आणि याला आता आपण कुकरमध्ये याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. त्यासाठी इथे कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये ही डाळ जी आपण धुवून घेतलेली आहे ती टाकायची आहे. डाळ घातल्यानंतर त्यामध्ये डबल पाणी घालायचं आहे. समजा 1 कप तुमची डाळ असेल तर तिथं तुम्ही 3 कप पाणी इथे घालून घ्यायचं आहे, किंवा 2 कप डाळ असेल तर 4 कप पाणी इथे घालायचं आहे. लसणाचे पाकळ्या घालायचे आहे अख्ख्याच, आणि मिरची इथे हातानेच तुकडे करून टाकलेली आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि एकदम थोडंसं चवीपुरतं मीठ इथे शिजण्यासाठी घातलेलं आहे. तर हळद, मीठ, मिरची आणि लसूण टाकून ही डाळ डबल पाणी टाकून तुम्हाला इथे शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. पहिले 2-3 शिट्ट्या तुम्हाला बारीक गॅसवर होऊ द्यायच्या आहे आणि नंतरच्या शिट्ट्या पहिले 2-3 शिट्ट्या तुम्हाला मोठ्या गॅसवर होऊ द्यायच्या आहे आणि नंतर ते शिट्ट्या तुम्हाला बारीक गॅसवर करून घ्यायच्या आहे. 7-8 शिट्ट्या इथे कुकरच्या करून घेतलेल्या आहे. आता तोपर्यंत सामान बघून घेऊ आपण काय लागतं ते. दुसरं अद्रक घेतलेलं आहे, लसूण, अद्रक, लसूण, कांदा आणि टमाटर याची तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे. नॉर्मल जे घरामध्ये आहे ते साहित्य इथे दाखवलेलं आहे मी. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर जिरे घेतलेले आहे, फक्त एवढंच मसाला लागणार आहे आपल्याला. हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर फ्रेश क्रीम घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे. तर तुपामध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे, तेलामध्ये करायची नाही आहे. जे कांदा, टमाटर, अद्रक, लसूण आहे ते मी रफली इथे कापून घेतलेलं आहे आणि याची आता पेस्ट मिक्सरमधून आपल्याला करून घ्यायची आहे. तर अद्रक, लसूण, कांदा आणि टमाटर घालून मी आता याची पेस्ट करून घेणार आहे. पाणी टाकायची गरज पडत नाही, टमाट्याला पाणी सुटतं, त्यामध्येच तुम्ही ही पेस्ट फिरवून घ्यायची आहे, एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे. तर पेस्ट आता इथे बनवून तयार झालेली आहे आपली. आणि डाळ आपण बघून घेऊया शिजली का नाही ते. 7-8 शिट्ट्यांमध्ये शिजली नाही तर 2-3 शिट्ट्या तुम्ही अजून व्यवस्थित करून घ्यायच्या, पण 7-8 शिट्ट्यांमध्ये ही बारीक गॅसवर व्यवस्थित डाळ शिजून जाते, एकदम मऊ पडते. तर डाळ इथे शिजून मस्त तयार झालेली आहे आणि हिला घोटायची नाही आहे आपल्याला. जसं आपण वरण घोटतो तशी डाळ ही घोटायची नाही आहे, अख्खीच राहू द्यायची आहे. आणि ते मिरची आणि लसूण त्यातलं पण व्यवस्थित शिजलेलं आहे. यात थोडंसं मी आता पाणी घालून ठेवणार आहे. थोडंसं पाणी घालून मी याला आता नीट मिक्स करून ठेवते आणि तोपर्यंत कढई आपण तापत ठेवूया. कढईमध्ये तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये आता जिरे घालायचे आहे. यामध्ये मोहरी घालायची नाही, काही गोष्टींना मोहरी नाही घातली तर तेव्हा त्या भाज्या छान लागतात. यापूर्वीच्या पण कारल्याची रेसिपी मी टाकलेली आहे, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर आता जिरे घातल्यानंतर त्यामध्ये आपली जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे कांदा, अद्रक, लसूण, टमाट्याची, ती इथे घालून घ्यायची आहे. आणि आता हिला तूप सुटोस तर बारीक गॅसवर थोडं मीडियम फ्लेमवर याला नीट फ्राय करायचं आहे. तूप आपलं याच्या बाजूला झालं पाहिजे. तर मसाला आता नीट फ्राय झालेला आहे कोरडा. सुके मसाले घालूया, हळद टाकलेली आहे, तिखट घातलेलं आहे 2 चमचे. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि 1-2 मिनटं फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आता जी शिजलेली डाळ आहे ती इथे तशीच घालून घ्यायची आहे न घोटता. आणि हे डाळ घालून घेतल्यानंतर आता याला नीट पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता. तर आता याला बारीक गॅसवर तुम्हाला आता उकळत ठेवायचं आहे आणि तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे. पुढं दाखवते मी व्हिडिओमध्ये. तर आता मीठ घालून घ्यायचं आहे त्यापूर्वी चवीनुसार आणि याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ आपण पहिले शिजवताना घातलेलं आहे, त्या टेस्टनुसार तुम्ही मीठ तुमचं घालून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं पाणी मी इथे घालणार आहे, डाळ जास्त घट्ट आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी इथे अर्धा कप किंवा पाऊण कपच इथे मी अर्धा कप किंवा पाव कप पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे. आणि डाळ आता नीट उकळून घेणार आहे.
त्यानंतर त्यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं आहे, याने खूप टेस्ट छान लागते डाळीला एकदम फ्रेश क्रीम. तुमच्याकडे नसेल तर जी दुधावरची तुमची साय असते तिला वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे नीट गाळून, आणि मग तुम्ही त्याच्या फेटून घ्यायचं आहे तिला चमच्याने वाटीमध्ये, ती तुमची क्रीम फ्रेश तुमची तयार होऊन जाते. असं तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर ही असं काही नाही की तुम्ही बनवायची नाही, तुम्ही घरातल्या आहे त्या साहित्यांमध्ये हे बनवू शकता. तर आज मी इथे दुधावरची सायच वापरलेली आहे, आणि तिला नीट क्रीम घातल्यानंतर याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर चिरून ठेवलेली कोथिंबीर आहे ती याच्यात घालून घ्यायची आहे. तर कोथिंबीर याच्यात आता व्यवस्थित घालून परत याला एक मिक्स करून घेणार आहे मी नीट, आणि याला नीट उकळून घेणार आहे. वास एकदम छान सुगंध सुटलेला आहे भाजीचा, आणि बाहेरपेक्षा पण छान घरच्या साहित्यांमध्ये एवढी टेस्टची भाजी बनू शकते. बरोबर तुम्ही मसाले फ्राय केले की याची टेस्ट बरोबर छान लागते. तर आता डाळ आता मी इथे उकळून घेणार आहे नीट, आणि डाळ बनवून तयार झालेली आहे इथेला सर्व्ह करून घेऊया. सर्व्ह करण्याची पण एक पद्धत आहे, तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, मी दाखवते. तर त्याला आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, किंवा कढाई हंडी ज्याच्यात तुम्हाला काढायचं असेल त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यावर असं फ्रेश क्रीम घालायचं आहे परत. आपण डाळ शिजताना पण घातलेलं आहे, पण सर्व्ह करताना त्याला नीट व्यवस्थित गार्निश करून टाकायचं आहे. तर फ्रेश क्रीम घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, आणि आवडत असेल तुम्ही जास्त फ्रेश क्रीम घालू शकता, खूप छान लागतं. आणि त्याचबरोबर डाळ तुमची गरम गरम खाण्यासाठी तयार आहे. सोबतच भात करून ठेवलेला आहे इथं गरम गरम, इंद्रायणी तांदळाचं भात केलेलं आहे, याची टेस्ट चांगली लागते, आणि पराठा केलेला आहे एक. तर आता तुम्हाला दाखवते मी याची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी भाजीची, आणि पूर्ण हॉटेलपेक्षा पण छान टेस्ट याची झालेली आहे. तुम्ही कांदा व्यवस्थित फ्राय केला की तुमच्या भाजीला मग वास लागत नाही कांद्याचा, त्यामुळे मसाले फ्राय करणं हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आणि गरम गरम तुम्ही ही भातासोबत खाऊ शकता, पराठ्यासोबत खाऊ शकता. दाल मखनी हिरव्या मुगाची हेल्दी अशी आणि हलकी पचनादी ही डिश आहे तुमची बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही करून बघा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या छान छान नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. रेसिपी पोस्ट होण्यासाठी थोडा अशात वेळ लागतो आहे, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे बेल आयकॉनला दाबा, म्हणजे माझ्या रेसिपीज कधी पण पोस्ट झाल्या तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता भेटूया पुढच्या एक छान छान नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.